राज कपूरला म्हटलं जायचं ग्रेट शोमॅन, अलीकडच्या कलाकेमधला प्रत्येक क्षेत्राचा ग्रेट शोमॅन, त्याचं नाव आहे एमडी उर्फ महेंद्र दळवी उर्फ अलिबाग मोहन आणि मुरुडचा आमदार महेंद्रशी क्रिकेटचं आणि तुमचं सुद्धा एक नातं आहे. 71 साली अजित वाडेकरचा संघ ज्या वेळेला वेस्ट इंडिजला गेला त्याला परदेशामध्ये कधी आपण सिरीज जिंकून कधी आलो नव्हतो. 19 सालामध्ये तुम्ही ज्या वेळेला अलिबाग मुरुड रुआयाच्या दौऱ्यावरती गेला आणि तुम्ही सिरीज घेऊन आला त्यावेळेला अजित वाडेकर लावलेला लेग ट्रॅप हा क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होता. तोपर्यंत लेग ट्रॅप मध्ये आला नव्हता. महेंद्र दळवीने कधी लेग ट्रॅप आणला ते समोर त्याला कधी कळलं नाही. त्याने एका सोलकरला लेग स्लिप मध्ये उभं केलं. त्यांचे अनेक असे क्षेत्ररक्षक लेग स्लिपला राहिले की तोंड देता देता कधी लेग स्लिप मध्ये एक झेलपास झाले ते सुद्धा कोणाला कळलं. सुनील गावस्करची जी पहिली टेस्ट मॅच त्यांची सुद्धा पहिली टेस्ट मॅच 2014 ला खेळले त्यांची पहिली टेस्ट मॅच सुनील गावस्करनी रेकॉर्ड केलं एका मालिकेमध्ये 650 धावांचं त्यांनी रेकॉर्ड केलं 33,000 म्हणतात. मी शेकडो मॅच बघितल्या पण तो असला अंपायर मी कधी बघितला. असला अंपायर आणू कोण शकतो त्याचं नाव एमडी उर्फ महेंद्र दळवी उर्फ अलिबाग मुरुड रुआयाचा आमदार आमदार. या मैदानाला नाव दिलं त्यांनी तलवार. अलीकडे अनेकांच्या तलवारी कधी बॅन झालं ते कळलं नाही. ते बॅन करून कुठे गेला ते पण कळलं नाही. पण ह्याने असा तलवार शोधून काढला की समोर त्यांना ढाल आता म्हणजे घ्यायला सुद्धा काय शिल्लक नाही. हे आता या दुचाकी आहे. त्याने मला काना सांगितलं आणि काल काहीतरी जाहीर सुद्धा केली. पुढच्या वर्षी 4 व्हीलर 4 चाकी कुठं म्हणतात काही मला पण त्या केलं कसं लागतं ते पण कसं अजून दिसेल नाही दमदार आहे खरं. दमदार आहे म्हणजे आनंद मंदिरला कधी घेतला ते कोणालाच कळलं नाही. पण हे सगळे पूर्वाश्रमीचे माझ्या राष्ट्रवादी सगळे त्यांच्या सहित पण तिकडे पण आहे मला कधी सोडला ते मला पण कळलं नाही. पण माझ्या नशिबी येत की माझ्या जुन्या सहकाऱ्यांचं सहकार्य घेण्याची वेळ मी याची माझ्यामध्ये आणणार आहे ती आता आलेली. त्या एमडीच्या या सगळ्या स्वयंसेवक आहेत त्यांनी खरंच अतिशय नेतृत्वपक पदेच्या स्पर्धा भरवल्या आणि किती पण अनेक वेळेला वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या पण या स्पर्धेला आमदार तोड नाही. प्रेक्षक तर रसिकतेने आहेतच. दर्जेदार उत्तम भाईचा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. गुगली पण चांगली टाकतात आणि फलंदाजीला उतरल्यावर गुगली वरती सुद्धा शक्य असणार. त्याला क्रिकेट खेळायला माहिती आहे त्याला मी काय बोलतो ते कळलं की क्रिकेटच्या भाषेचा मास्टर गुगली पण टाकता येते चॅनामेंट पण टाकता येतो आणि यांना कोणी गुगली टाकली तर त्याला असं वाटतं की मी गोलंदाजी करताना गोलंदाजी करताना गुगली टाकली म्हणजे यांचा मी कचवट करीन. पण त्याच गुगलीवरती षटकार मारणारा सुद्धा हा धंदा फलंदाज सर्वांना कळून त्याने आज जिंकून घेतलेला. अनेक जण म्हणते निवडणुका आला म्हणून सुनील गडकरी महेंद्र दळवीचं कौतुक करते असं नाही. माझी त्याची मैत्री अनेक वर्षाची जे काही त्यांना सोबत घेऊन मी जे भोगले ते मला माहिती आहे. पण मी जे भोगले त्याची पुरी वसुली करण्याची जबाबदारी आता ते घेणार आहे त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नव्हते. त्यांचं एक आहे करायचं तर मजबूत नाही तर नाही बरोबर ना. आता पण मजबूतच करत आहे माझ्या वेळेला.
कमतीचा भाग सोडून एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे, पण या प्रीमियर लीगच्या स्पर्धेने खरंच यावर्षीचं या जो सीझन आहे त्याच्यातल्या सर्वोत्तम स्पर्धा या जिल्ह्यातल्या जर काही कुठल्या असतील तर ते आज असं जर काही म्हटले असाल तर मी कोणाला कमी लोक अशा काय मागतो. पण अनेक वेळेला स्वतःला असं वाटत असते की आम्ही भरतो जेवढं चांगलं, पण कोणतरी आपल्यापेक्षा दोन पावलं सरस आहे, थोडस पण जमीन देतो असलं की आपोआपच कळतं की आपण कुठं आहोत, दुसरा कुठं आहे, तिसरा कुठं आहे, चौथा कुठं आहे. आणि म्हणून अनेकांना मोह आवृत नसतो, ते जातात षटकार मारायला, पण त्यांची बेल कधी उठते ते त्याला कळत. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याने ज्याने या सगळ्या परिसराचं योगदान दिलं त्यांच्या नावाने गॅलरी उभार. अनेक वेळेला माणसं गेली की तो माणूस विचारला जातो. हा एक असा आमदार आणि दिलदार आहे की गेलेल्यांची आठवण त्यांनी ठेवली म्हणून याच्या सगळ्या नावाने या ठिकाणी गॅलरी उभार. चिरंजीवाचा वाढदिवस त्यांनी सांगितलं घोषणा करा, ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्यांनी या. 26,000 लोक आहेत, त्याचा किमान 500 लोकांचा आज कदाचित वाढदिवस असू शकतो, पण आपला मुलाचा वाढदिवस साजरा करतोय याचा अर्थ दुसरा कोणाचा वाढदिवस असेल तो सुद्धा माझ्या जीवनातला तितकाच आनंदाचा दिवस आहे. हा मानणारा आनंद आहे.